प्रियंका जाधव मी या हॉस्पिटलला असल्याने माझी वहिनीची डिलिव्हरी इथे झाली त्याच्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स होता या हॉस्पिटलचा मीन्स कसं काय आहे त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आणि इकडचं सगळं वातावरण खूप छान आहे आणि डॉक्टर जसं बोलतात महेश त्यांचं बोलणं खूप पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे कसं टेन्शन फ्री असतो माणूस ते कसं बाळाचं होईल अँड ऑल ते फार छान आहे इकडचं स्टाफ तर खूप कोऑपरेटिव्ह आहे म्हणजे असं बोलल्यावर लगेच येतात आणि जेवण बिवण तर खूपच छान आहे टेस्टी असं तुम्हाला काही वाटणार नाही तुम्ही असं बाळपणाचं असं काय जेव असायला आणि मेन तर सरांची आई येऊन ते स्वतः त्याच्यावर सुपरवाईज करत असतात त्यांचं लक्षच असतं आणि मावशी आणि स्टाफ सगळे हेल्पफुल आहे आणि इकडचं पहिलं मेन म्हणजे स्वच्छता खूप छान आहे दररोज साफसफाई अँड ते क्लीननेस आहे आणि आमचा एक्सपिरियन्स तर खूप छानच होता इकडचा असं काही वाटलंच नाही एकदम ओव्हरऑल छान नमस्कार माझं नाव तुषार जाधव आहे माझ्या पत्नी आहेत आणि ही आमची पहिलीच डिलिव्हरी आहे सो खूप टेन्शन असतं की पहिलंच बाळ आहे नक्की कोणाकडे गायनॅक कोणता जायचा काय कसं जसं मी सांगितलं की हिच्या भावाचा मुलाचं मीन्स डिलिव्हरी ऑलरेडी इथे झाली होती तर आम्हाला खूप चांगलाच एक्सपिरियन्स होता पण द डे वन लाईक आम्ही जेव्हा महेश बेडेकर जे गायनॅक आहेत त्यांच्याशी पहिल्यांदा भेटलो तेच खूप एवढ्या पॉझिटिव्ह जशी म्हणाली खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते जेव्हा तुम्ही बोलाल मेन तेच असतं की तुम्ही संवाद कसा असतो डॉक्टर आणि पेशंटच्या मध्ये तर हा खरंच खूप पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडन्स देणारा संवाद असतो ते आम्हाला कधीच असं कधी टेन्शन नाही दिलं की म्हणजे तुम्हाला असं काय आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ ते नेहमी पॉझिटिव्ह आहे आणि ते बोलले की आपल्याला नॉर्मलच डिलिव्हरीसाठी जायचं सिझरिंग वगैरेच्या काय मागे नाही पडायचं वगैरे असं प्लस त्यांचं म्हणजे सुपरविजन त्यांचा एक्सपिरियन्स एवढा खूप छान आहे की तो खूप युजफुल होतो आणि जेव्हा हिला ॲडमिट केलं होतं तेव्हा पण काइंड ऑफ थोडंफार फॅमिलीमध्ये टेन्शन असतं की कसं होईल काय पण जेव्हापासून आम्ही इथे ॲडमिट झालो तेव्हापासून आम्ही फुल रिलॅक्स आहोत सेकंड थिंग जेव्हा तुम्ही सोबत त्यांच्या जे कोणी असतात त्यांची पण काळजी तेवढ्याच योग्य पद्धतीने घेतात की जसे ते जसे ते पेशंटला देतात महत्त्व तसंच आणि बाकीचा स्टाफ वगैरे डॉक्टर्स जेवढे पण चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ते तर एव्हरी मॉर्निंग ते सकाळी प्रत्येक चाइल्डला तिकडे घेतात सर्वात पहिलं मॉर्निंगला ते चाइल्डला चेक करून जे काही फीडबॅक असतील ते देतात तर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हा खूप म्हणजे तेच इम्पॉर्टंट असतं की बेबी आणि पेशंट्स डॉक्टरच्या मध्ये कसा संवाद आणि कशी सर्विस प्रोव्हाइड करतात ते इथे खूप छान आहे आणि ब्रेस्ट फीडिंग बद्दल खूप छान माहिती सांगतात हो माहिती त्यासाठी जास्त हे करतात प्रेफरन्स बोलतात द्यायला ते एक छान आहे माहिती चांगली सांगतात वे डॉक्टर्स येऊन ते इम्पॉर्टंट आहे जसं ती आता नवीन मूल जन्माला तर काय काळजी घ्यायला लागली खूप साऱ्या इम्पॉर्टंट छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्या खूप इम्पॉर्टंट असतात जे बाळाला फ्युचरच्या ग्रोथसाठी हेल्पफुल असतं तर ती इन्फॉर्मेशन आम्हाला आधी माहीत नव्हती पण ते प्रत्येक वेळी डॉक्टर इथे ज्या प्रकारे एकदम डीपली सांगत होते ते खरंच खूप म्हणजे चांगलं होतं आणि उत्तमरित्या होतं मी तर रेकमेंड करेल बाकी जेवढे माझे फ्रेंड्स रिलेटिव्ह असतील त्यांना इथेच या मी हेच बेस्ट हॉस्पिटल आहे म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही सर्व्हिस वगैरे प्रोव्हाइड करता पेशंट्स आणि त्यांच्या रिलेटिव्हला जे काही खरंच उत्तम आहे प्रशंसनीय थँक्यू